नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामी 2019 नुकसान भरपाई वाटप होणार, आताची सर्वात मोठी बातमी। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ चालू करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 बीड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मुंबईमार्फत राबवण्यात आली होती। यामध्ये बीड जिल्ह्यातून 21.65 लाख अर्जदार शेतकऱ्यांनी 7.64 लाख क्षेत्राचे पीक संरक्षित करून 7,42,254 लाख विमा हप्ता भरला होता। विमा कंपनीकडून अधिसूचित असलेल्या पिकापैकी तूर, कापूस व कांदा या पिकाचे नुकसान भरपाई येत्या काही दिवसात मंजूर होऊन वाटपाचे काम सुरू होणार आहे। अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 8,000 मर्यादा वाढवावी व खरीप ज्वारी, बाजरी व सोयाबीन या अधिसूचित असलेल्या सर्वच महसूल मंडळात नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मंजूर झालेली आहे। सहभागी शेतकऱ्यापैकी 12,31,864 शेतकऱ्यांना 59,905.76 लाख नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मजूर वाटपाचे काम सुरू झाले आहे। ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेल्या पिकांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांनी तालुकास्तर गठित तक्रार निवारण समितीकडे अर्ज दाखल करावा। विमा भरलेल्या पावतीचे छायांकन प्रतिसह तालुका कृषी कार्यालयात उपस्थित भारतीय कृषी विमा कंपनी यांचे प्रतिनिधी यांच्याकडे लेखी अर्ज करावा, असे आवाहन राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी केले। पीक नुकसान पंचनाम्यास मदत देण्यात विमा कंपनीचा नकार। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 नुकसान भरपाई वाटप होणार, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे या जिल्ह्याकरता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।